सध्या भारतामधील आपण परिस्थिती पाहिली की महिलांच्या बाबत कितीही कडक कायदे केले तरी देखील हे गुन्हे हे होतच असतात. याचं महत्त्वाचं कारण असं आहे की अवेअरनेस, कायद्याबद्दलची जाणीव ही महिलांमध्ये कोणतीही जाणीव नसते. महिला म्हणण्यापेक्षा समाजामध्ये कायद्याबद्दल कोणते कायदे महिलांसाठी आहे आणि कोणते कोणते कृत्य केल्यानंतर हा गुन्हा ह्या कक्षेमध्ये येतं ह्याबद्दलची माहिती नाही. आपल्याला माहीत असेल, आपण एखादा बलात्कार झाला किंवा एखाद्या महिलेला छेडछाड केलं तर आपण एवढंच फक्त समजतो की महिलांच्या बाबत हा लैंगिक अत्याचार झालेला आहे किंवा अन्याय झालेला आहे. याच्या व्यतिरिक्त देखील बरेचसे त्या छेडछाडीचा किंवा त्या बलात्काराचा स्कोप असा वाढवलेला आहे आपल्या भारतीय कायद्यामध्ये, भारतीय दंडविधानामध्ये हा तो स्कोप वाढवलेला आहे. तर त्यात महत्त्वाचे आपण जर त्याचे वेगळे जर ग्रुपचं केले किंवा जर पाठ केले तर आपल्याला वेगळं एक असं करता येईल की महिलांच्यामध्ये छेडछाड होते ती कशा प्रकारची छेडछाड होते, तसंच बलात्कार होतो तो कशा कशा प्रकारचा बलात्कार होतो. त्यानंतर आपण जे आता अलीकडे 2012 नोव्हेंबर 2012 केंद्र सरकारने हा पोक्सो हा जो लहान मुलांचा सेक्शुअल प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल हरॅसमेंट ॲक्ट हा जो 12 पास केलेला आहे त्याबद्दलचे गुन्हे, 18 वर्षाखालील जे लहान मुलं असतात, मुलं किंवा मुलगी हे जे असतात त्यांच्या बाबतीमध्ये जे गुन्हे होतात की नेमकं त्यांच्यामध्ये काय अत्याचार होतो आणि ते कसे त्यांचे गुन्हा दाखल करता येतो आणि किंवा काय त्याला रेमेडी आहे, ह्या सर्व गोष्टी या कायद्यामध्ये आहे आणि याबद्दलची समाजामध्ये कुठेही जागृती नाही किंवा अवेअरनेस नाही. त्यामुळे आपण आता हे जे कायदे महिलांना जे महिलांसाठी त्यांच्यावर जे अन्याय होतो अत्याचार होतो त्याबाबतचे कायदे कोणते याबाबतचा तपशील आपण आता पुढे घेऊया. आपण याच्यामध्ये जर 3 भाग केले तर सर्वात प्रमुख भागामध्ये आपण येऊया भारतीय दंडविधानामधील कलम 354 म्हणजे 354 ऑफ IPC. 2013 जे दिल्लीमध्ये निर्भया कांड झालं त्या निर्भया कांडनंतर ज्युवेनाईल जस्टिस ॲक्ट जो होता की ज्युवेनाईल कोणाला म्हणायचं म्हणजे बाल गुन्हेगार कोणाला म्हणायचं याबद्दलची जी व्याख्या बदलून त्या 2013 भारतीय दंडप्रक्रियेच्या मध्ये अमेंडमेंट करून भारतीय दंडविधानामध्ये अमेंडमेंट करून 354 हा स्कोप वाढवला, 376 म्हणजे बलात्काराच्या ह्या कलमाचा स्कोप वाढवला आणि ते जे ज्युवेनाईल जे असतात बाल गुन्हेगार असतात त्यांचं वय हे 18-16 आणण्यात आलं, जेणेकरून ज्याला समज आहे की एखाद्या महिलेवरती बलात्कार केल्यानंतर काय होतं किंवा त्याचे जे कृत्य जे आहे ते अक्षम्य आहे त्यामुळे त्याला त्या कक्षेमध्ये आणलं जे पूर्वी वय 18 होतं ते 16 आणून ठेवलं. त्यामुळे महिलांवरती जो अत्याचार होतो त्याला प्रतिबंध घालायला हा स्कोप जो त्यांनी वाढवलेला आहे त्यामुळे कुठेतरी थोड्या प्रमाणात यश आपल्याला मिळालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आपण आता येऊ आपण 354 354 म्हणजे एखाद्या महिलेचा विनयभंग होतो, त्याला छेडछाड होते, तर नेमकी छेडछाड कशी होते काय होते याबद्दलचं आपण आता हे विश्लेषण मी तुमच्याकडे करतो. आपण आता सुरुवात करूया 354 भारतीय दंडविधानातील महत्त्वाचं कलम 354. 354 आहे काय? 354 एखाद्या पुरुष किंवा पुरुष वर्गातला एक मुलगा किंवा पुरुष वयस्कर व्यक्ती कुठल्याही वयाच्या महिलेला जर तिला एक तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असं कोणतंही कृत्य करेल त्या अशा कृत्यास भारतीय दंडविधानामध्ये शिक्षा दिलेली आहे. या संदर्भाचा गुन्हा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्याला त्या व्यक्तीलाही शिक्षा होऊ शकते. आता ह्या कलमाला जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या महिलेला जर एक स्पर्श केला आणि तिला जर तो व्यक्ती अनोळखी असेल किंवा जाणूनबुजून तिला लज्जा उत्पन्न होईल, तिचा अपमान होईल असा त्यांनी आपला एक क्रिमिनल फोर्स म्हणजे एक आपलं बळ वापरून तिला अपमान करण्याच्या उद्देशाने, तिला एक लैंगिक कृत्य करण्याच्या उद्देशाने तिला असं स्पर्श केला किंवा शब्दाने काही बोललं किंवा इतर कोणत्या गोष्टीने तिला अपमान होईल आणि लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं तर गुन्हा दाखल करता येतो. या संदर्भात कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 5 शिक्षा होईल किंवा सजा होईल असा हा गुन्हा 354 भारदेवीखाली दाखल करता येतो. 2013 अमेंडमेंटप्रमाणे 354 ABCD असे वेगवेगळे कॅटेगरी केले होते. पूर्वी हा फक्त छेडछाडीचा मामला होता, जर तुम्ही महिलेला छेडलं तर तो हा गुन्हा दाखल व्हायचा, पण त्याचा स्कोप हा निर्भया केस हा स्कोप वाढवला गेला. त्यानंतर आता ह्याचा स्कोप एक्सपंड केलेला आहे 354 त्यांनी सेक्शुअल हरासमेंट अँड पनिशमेंट ऑफ सेक्शुअल हरासमेंट असं ते म्हटलेलं आहे त्यामध्ये. तर हे सेक्शुअल हरासमेंट काय असते, एखाद्या महिलेला सेक्शुअल हरासमेंट एका पुरुषाकडनं कशी होते त्याबद्दलचं वर्णन ह्या कलमामध्ये दिलेलं आहे. तर ते सेक्शुअल हरासमेंट काय याची कॅटेगरी आम्ही तुम्हाला वाचून दाखवतो. फिजिकल कॉन्टॅक्ट अँड ॲडव्हान्स इन्व्हॉल्विंग अनवेलकम अँड एक्सप्लिसिट सेक्शुअल ओव्हरचर, म्हणजे एखाद्या महिलेला आवडणार नाही किंवा तिला लज्जा उत्पन्न होईल किंवा तिला एकदम खजील होईल असं कोणतंही कृत्य तिला स्पर्श करून असे तुम्ही जर एक स्पर्श केला असेल तर ह्या कलमामध्ये ते येतं आणि त्यामुळे अशी ही महिला जाऊन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करू शकते. डिमांड ऑर रिक्वेस्ट फॉर सेक्शुअल फेवर शोविंग पोर्नोग्राफी अगेन्स्ट द विल
ऑफ द वुमन. मेकिंग सेक्शुअली कलर्ड रिमार्क शैल बी गिल्टी ऑफ द ऑफेंस ऑफ द सेक्शुअल हरासमेंट. मैन हु कमिट्स द ऑफेंस स्पेसिफाइड इन द सो एंड सो क्लॉज शैल बी पनिश अप टू 3 इयर्स. म्हणजे एखाद्या महिलेला पोर्नोग्राफी दाखवणं, एखाद्या महिलेचा नग्न फोटो दाखवणं किंवा अशा सेक्शुअल ज्या रिमार्क त्यातून मिळतील किंवा त्याला मेसेज मिळेल असं कोणतं जेस्टर करणं, अशा ह्या संपूर्ण हे जे गोष्टी आहे, कृत्य आहे, या कलमामध्ये कव्हर केलेलं आहे. आणि त्यामुळे त्या व्यक्तीला जवळजवळ कमीत कमी 1 वर्षाची शिक्षा होऊ शकते आणि फाईन अशा दोन्ही गोष्टी त्याला होऊ शकतात. त्यामुळे हा गुन्हा 354A खाली एखाद्या पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा तुम्ही दाखल करून त्या व्यक्ती योग्य ती कारवाई करू शकता. पुढचा आहे 354C. जर एखादी महिला एखादा स्नान करत असेल किंवा कपडे बदलत असेल, तिचं चोरून एखाद्या फटीतून किंवा होलमधून तिचं चित्रण करणं, तिचा फोटो काढणं याला म्हणतात वॉयरिझम. आणि ते फोटो कुठे अपलोड करणं आणि तिचा अपमान करणं आणि तिच्या प्रायव्हेट पार्टच्या बाबतीमध्ये फोटो काढून हा प्रसारित करणं, हा याच्यामध्ये हा गुन्हा म्हणून याच्यामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. पूर्वी हे याच्यामध्ये समाविष्ट नव्हतं, आता समाविष्ट केलेलं आहे. त्यामुळे ह्या संदर्भाच्या ह्या कलमाबरोबर IT Act 65, 66 आणि 67 खाली देखील हा त्यामध्ये समावेश होऊ शकतो आणि सदरच्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्या व्यक्तीला तात्काळ अटक करता येते. संपूर्ण जे त्याने चित्रण केलेलं आहे ते रिकवर करता येतं. पोलीस तपास करून संपूर्ण सीज करून त्याचा पंचनामा करून त्या व्यक्तीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करतात आणि त्या व्यक्तीला याची शिक्षा मिळते. आपण पुढच्या आता कलमांकडे येऊया. 354D हे आहे कलम स्टॉकिंग. स्टॉकिंग म्हणजे काय तुम्हाला वाचून दाखवतो. Follows the woman and contacts or attempt to contact such woman to foster personal interaction repeatedly despite a clear indication of the disinterest by the such woman. Monitor use of woman of the internet, email or any other form of electronic communication. तुम्ही पाहत असाल फेसबुकद्वारे, व्हॉट्सअपद्वारे काही पुरुष एखाद्या महिलेला इंटरॅक्ट करायचा प्रयत्न करतात, तिला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतात. त्या महिलेची इच्छा नसते ती त्याला ब्लॉक करते. तो नवीन मोबाईलवरून त्याला व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवतो, एखादा फेसबुकवरून त्यांना त्या महिलेला मेसेज पाठवतो, ते तिकडे ब्लॉक करते, हा पुन्हा नवीन अकाउंट क्रिएट करतो, पुन्हा त्याला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतो. किंवा समजा रिक्वेस्ट पाठवली, फ्रेंड रिक्वेस्ट, तर महिला रिजेक्ट करते, हा पुन्हा पाठवतो, पुन्हा रिजेक्ट करते. वारंवार हा जो छळ होतो त्या महिलेला किंवा एखादं जे त्यांनी कॉन्टॅक्ट केलं असतं, ईमेल पाठवलेलं असतं वगैरे, हे सगळं इलेक्ट्रॉनिक माध्यम जे असतं, ह्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्या महिलेचा जो अपमान होत असतो की तिची इच्छा नसताना समोरची व्यक्ती ज्यावर जबरदस्तीने त्याची इच्छा लादण्याच्या उद्देशाने त्याला मेसेज पाठवत असतो, त्यामुळे हा या अपराधामध्ये घेतलेला आहे. 354D स्टॉकिंगमध्ये अशा व्यक्तीला जवळ 3 ते 5 वर्षाची शिक्षा होऊ शकते. सदरची कलम हे कॉग्निजेबल असून बेलेबल आहे. आणि ही संपूर्ण जी 354ची जी मी व्याख्या आहे, हे संपूर्ण तुम्हाला सांगितलं आहे. हे संपूर्ण जे खटले हे दंडाधिकारी किंवा JMFC ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास किंवा मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट ह्याच्याकडे हे खटले चालतात. आणि जवळजवळ संपूर्ण हे जे मी डिस्क्रिप्शन केलेलं आहे, ह्या संपूर्ण डिस्क्रिप्शन 3 ते 10 वर्षापर्यंतचं त्या व्यक्तीला शिक्षा होऊ शकते. 3 ते 10 वर्ष हा माणूस जेलमध्ये जाऊ शकतो. आणि त्यामुळे केंद्र सरकारने ह्या उपाययोजना म्हणून समाजामध्ये चांगला मेसेज जावा, चांगला अवेअरनेस व्हावं या उद्देशाने याच्यामध्ये अमेंडमेंट करून शिक्षा वाढवलेली आहे आणि कायदे अधिक कडक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पण आपण पाहिलं 376 वेगवेगळ्या कॅटेगरी केलेल्या आहेत, त्याच्या गुन्ह्याप्रमाणे, त्याच्या वर्णनाप्रमाणे किंवा त्याच्या कृत्याप्रमाणे हे जे कॅटेगरी केलेलं आहे. तसं 376 आपण मग डी बघितलं, ए बघितलं, ए बी बघितलं, सी बघितलं, आता डी देखील बघितलं. आता याच्यामध्ये आहे 376DA, DB आणि 376E. आता ह्या 3 कलमांमध्ये काय फरक आहे? 376D आहे, DA पनिशमेंट फॉर गँग रेप ऑन द वुमन अंडर 16 इयर ऑफ एज. दुसरा आहे 376DB पनिशमेंट फॉर गँग रेप ऑन वुमन अंडर 12 इयर ऑफ एज. आणि 376E आहे पनिशमेंट फॉर रिपीट ऑफेंडर्स. आता ह्या 3 कलमाचं एक कॅटेगरी केलेलं आहे वेगवेगळ्या त्याच्या कृत्याप्रमाणे काय आहे. पहिलं तुम्हाला मी सांगितलं 376DAमध्ये जर एखादी मुलगी महिला 16 वर्षाखाली जर असेल आणि तिच्यावरती जर असं कृत्य केलं असेल, बलात्कार झाला असेल, तर त्या व्यक्तीला आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते. जर ती मुलगी किंवा ती महिला जी आहे 12 वर्षाखाली जर असेल आणि तिच्यावरती अत्याचार झाला असेल, बलात्कार झाला असेल, तर हा गँगरेप झाला असेल, तर त्या व्यक्तीला लाईफ म्हणजे आजीवन कारावास ते मृत्यू म्हणजे देहदंडची त्याला शिक्षा मिळू शकते.
अशी एवढं गंभीर आणि एकदम तीव्र स्वरूपाची ही शिक्षा त्याला दिलेली आहे. आणि जर रिपीट ऑफेंडर असेल, ज्याला ऑलरेडी एक शिक्षा झालेली आहे किंवा कुठेतरी गुन्ह्यामध्ये तो आहे आणि पुन्हा देखील असं त्याने गँग रेप केला किंवा कुठल्या रेपच्या प्रकारामध्ये अडकला, म्हणजे त्याने कृत्य केलं, तर अशा व्यक्तीला त्याचं मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आलेली आहे आणि एवढा असा कडक कायदा केलेला आहे. त्यामुळे ह्या शिक्षेचं स्वरूप पाहता एकदम भयावह आहे. त्यामुळे हे शिक्षा पाहून समाजामध्ये त्याला डेटरंट म्हणतात, त्याला डेटर निर्माण व्हावं, भीती बसावी, महिलांना सन्मानाने पाहावं, तसेच असे कृत्य पुन्हा होऊ नये, असे अपराध होऊ नये, महिला सुरक्षित राहावी म्हणून वेळोवेळी शासनाने, प्रशासनाने, केंद्र सरकारने असे कडक कायदे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी देखील हे संपूर्ण जे कायदे आहेत हे पुस्तकामध्ये आहेत. हे आम्ही वकील आहोत, काही टी व्ही माध्यमं जे असतात, न्यूज प्रेस असतात, त्या माध्यमातून लोकांना कळतं. पण ह्या सामान्य लोकांना पण हे गेलं पाहिजे, त्यांना याचं नॉलेज मिळालं पाहिजे, ज्ञान मिळालं पाहिजे, काय केल्याने हा गुन्हा होतो. आता आपण तुम्ही पाहत असाल की मागे की आपण हे सगळं महिलांना सांगतो की असे गुन्हे आहे, अशी कारवाई करा, तशी कारवाई करा, पोलीस स्टेशनला जा, हे करा, पण असे गुन्हे होऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आपण त्याला कधी घेत नाही. प्रिव्हेंटिव्ह मेजर हे असतात की जी पुरुष मंडळी असतात किंवा जी मुलं असतात त्यांना आपण लहान असताना त्यांच्यावरती आपण संस्कार करत नाही, त्यांना सांगायला पाहिजे की परस्त्री ही आपली माते समान आहे, बहिणी समान आहे, तिचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि त्यामुळे असं कृत्य केल्याने तुला अशी शिक्षा होऊ शकते किंवा देहदंड होऊ शकतो, मृत्यूदंड होऊ शकतो, आजीवन कारावास होऊ शकतो, 10 वर्ष तुला जेलमध्ये जावं लागेल, तुला कुठे नोकरी मिळणार नाही, तुझं करिअर संपून जाईल, तुला शासनाची कोणती नोकरी मिळणार नाही, तुला परदेशात जाता येणार नाही, तुला पासपोर्ट तुला मिळणार नाही, एवढ्या संपूर्ण ह्या सगळ्या ह्या अडचणी निर्माण होतात. त्यामुळे आपल्या घरातून, आपल्या समाजातून हे संपूर्ण कायद्याचं शिक्षण आपल्या समाजाला, पुरुषांना जे मेल मेंबर आहेत त्यांना पण हे द्यायला हवं, जेणेकरून आपल्या संपूर्ण समाजाच्या महिला ज्या आहेत त्या सुरक्षित राहायला पाहिजे. जसं आपण ज्या संज्ञान मुली आहेत, संज्ञान आहेत 18 वर्षावरील आहेत, त्यांच्यासाठी जसे कायदे केलेले आहेत तसेच कायदे 18 वर्षाखाली मुलं जे आहेत, त्यात मुलगा आणि मुलगी हे दोन्ही जे आहे त्यांच्याकरता पण असे कायदे केलेले आहेत. त्या कायद्याचं नाव आहे पोक्सो, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ॲक्ट 2012 हा कायदा आहे. आणि या कायद्याप्रमाणे लहान मुलांचं देखील रक्षण केलेलं आहे. ते आता आपण पाहूया. आत्ता आपण 354 सविस्तर वर्णन पाहिलं, तुम्हाला मी संपूर्ण इलॅबोरेट केलं, स्पष्टीकरण दिलं. आता आपण वळूया 376 376 हे कलम आहे काय? 376 म्हणजे बलात्कार. एखाद्या महिलेवरती तिच्या संमतीशिवाय, तिच्या इच्छेशिवाय तिच्यावरती शारीरिक संबंध प्रस्थापित करणं, त्याला म्हणतात बलात्कार. भारतीय दंडविधानामध्ये बलात्काराच्या ह्या कलमाच्या अशा स्प्लिट केलं आहे, त्याचे वेगवेगळे भाग तयार केलेले आहे, जेणेकरून त्याने केलेल्या कृत्याबद्दल किंवा त्याने केलेल्या कृत्याच्या प्रकारे, त्याच्या वर्णनाप्रमाणे त्याला ती शिक्षा मिळावी. त्यामुळे ह्या 376 विभागन करून वेगवेगळ्या भागामध्ये त्याची वेगवेगळी शिक्षा अशी स्थापित केलेली आहे किंवा ती ठरवलेली आहे. आपण आता वळूया 376 A मध्ये. 376 काय आहे आणि 376 A मध्ये काय आहे? एखाद्या महिलेला तिच्या इच्छेविरुद्ध, तिच्या संमतीशिवाय तिचे शारीरिक संबंध प्रस्थापित करणे किंवा सेक्शुअल इंटरकोर्स करणं हा झाला 376 कलमाखाली गुन्हा. हा गुन्हा दखलपात्र आहे, नॉन बेलेबल आहे. तसे या कलमाला 10 वर्ष ते लाईफ इथपर्यंत शिक्षा आहे. त्यामुळे असा जर कोणी अपराधी रेप करत असेल तर त्याला तात्काळ अटक करून पोलीस त्याच्याविरुद्ध तपास करून योग्य ती चार्जशीट दाखल करतात. आणि जर गुन्हा साबित झाला त्याच्याविरुद्ध तर त्याला 10 वर्ष ते लाईफपर्यंत आजीवन कारावासाची त्याला शिक्षा होऊ शकते. आणि त्यामुळे हा गुन्हा दखलपात्र आहे आणि फार गंभीर स्वरूपाचा आहे. जसं मगाशी मी सांगितलं 376 भाग केलेले आहे, वेगवेगळे भाग केलेले आहे, तर आपण येऊया सुरुवातीला A मध्ये. 376 A मध्ये तुम्हाला मी वाचून दाखवतो, इंग्लिशमध्ये आहे. 376 A काय आहे? पनिशमेंट फॉर कॉजिंग ऑर रिझल्टिंग इन द पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेट ऑफ माइंड. जो कोणी व्यक्ती एखाद्या महिलेवरती तिला जीवघेणी दुखापत करत असेल किंवा तिचा जीव जाईल अशी दुखापत करून तिच्यावरती जर बलात्कार करत असेल तर अशा व्यक्तीला 376 A खाली गुन्हा दाखल करून त्याला 20 वर्षापर्यंत शिक्षा होईल किंवा त्याला जेल होईल अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर चार्जशीट दाखल करता येते. आणि त्यामुळे त्याला एवढी मोठी शिक्षा होऊ शकते.
आणि जर पुन्हा रिपीट जर ऑफेन्स केला असेल तर ती शिक्षा त्याची लाईफ आणि म्हणजे आजीवन कारावास इथपर्यंत होऊ शकते. त्यामुळे हा फार गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे आणि जर ह्यातून ह्या महिलेचा मृत्यू झाला तर त्याला 302 म्हणजे मर्डर खुनाचा गुन्हा देखील त्याच्याविरुद्ध दाखल करता येतो. 376 ए अधिक 302 असे दोन गुन्हे त्याविरुद्ध दाखल होतील आणि त्यामुळे ह्याला जामीन पण मिळण्याची शक्यता फार कमी असते. आता आपण वळूया 376 ए आणि बी. ए आणि बी काय आहे आपण ते तुम्हाला वाचून दाखवतो. पनिशमेंट फॉर रेप अ वुमन अंडर 12 ऑफ एज. एखादी जर मुलगी किंवा महिला 12 वर्षापेक्षा खाली आहे आणि तिच्यावरती जर तिच्या संमतीशिवाय ती चाइल्ड आहे ती बालक असते आणि तिच्यावरती अशा स्वरूपामध्ये जेव्हा गुन्हा बलात्कार झाला तर अशा व्यक्तीवरती तात्काळ कारवाई करून त्याला जवळजवळ 20 वर्षाची शिक्षा असलेला गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये पाठवलं जातं किंवा तो आजीवन कारावास त्याला भोगावा लागतो. त्याला कधी जामीनही मिळत नाही आणि त्यामुळे फार गंभीर स्वरूपाची ह्या ज्या अमेंडमेंट आहेत ह्या 2013 निर्भयाच्या जे कांड झालं त्या प्रकरणानंतर या संपूर्ण अमेंडमेंट ह्यात दाखल करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे हे कायदे फार कडक करण्यात आलेले आहे. 376 ए पाहिलं आपण, ए बी पाहिलं, आता आपण वळूया पुढे 376 बी. सेक्शुअल इंटरकोर्स बाय हजबंड अपॉन हिज वाईफ ड्युरिंग अ सेपरेशन. आपण घरेलू अत्याचार पाहिलं असेल, महिलांचे घरेलू अत्याचार किंवा पतीकडून किंवा सासरच्या लोकांकडून जे अत्याचार होतात तर जेव्हा ह्यांच्यामध्ये कधी भांडण होतं, वाद होतात, विवाद होतात तेव्हा ते कोर्टामध्ये जातात, एखादी डिवोर्सची केस फाईल करतात आणि सेपरेट होतात किंवा ज्युडिशियल सेपरेट होतात, ज्युडिशियली सेपरेशन असतं त्यांच्यामध्ये. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या हजबंड एखादा नवरा आपल्या पत्नीवरती तिच्या इच्छेशिवाय शारीरिक संबंध जर प्रस्थापित केले तर त्याचा तात्काळ FIR होतो, दखलपात्र गुन्हा दाखल करता येतो. अशा जो पती आहे ज्याने बलात्कार केला आहे त्याला मॅरिटल रेप म्हणतात, त्याला तात्काळ अटक करून त्याला त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं जातं. त्याला साधारणतः 3 वर्षापर्यंत शिक्षा आहे आणि त्यामुळे त्या पतीला ही शिक्षा होऊ शकते. आपण हे पाहिलं, आता समाजामधलं पाहिलं, आपण आता घरामधलं पाहिलं, आता आपण जाऊया अथॉरिटीकडे. अथॉरिटीज म्हणजे पोलीस यंत्रणा, जेल यंत्रणा की हॉस्पिटल की ज्या ठिकाणी या महिला काम करतात अशा अथॉरिटीच्या खाली नियंत्रणाखाली अशा ज्या महिला काम करत असतात किंवा त्यांच्या कस्टडीमध्ये असतात अशा वेळेस जर रेप झाला तर आपण काय करता येतं किंवा त्यावर काय कारवाई करता येते आपण ते पाहूया. 376 आणि 376 ए 376 बी जसं आपण पाहिलं तसं आपण पाहूया आता 376 सीमध्ये सेक्शुअल इंटरकोर्स बाय पर्सन इन अथॉरिटी. याचा अर्थ असा आहे हा महिलेबाबत एखादा लैंगिक अत्याचार होतो तो एखाद्या अथॉरिटीकडे म्हणजे त्यांच्या कस्टडीमध्ये जेव्हा एखादी महिला असते, उदाहरणार्थ एखादी जेलमध्ये एखादी महिला कैदी असेल किंवा हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट आहे किंवा एखाद त्या ठिकाणी काम करणारी एखादी महिला आहे किंवा लहान मुलांचं जे इन्स्टिट्यूट असतं, क्रीच असतं किंवा चिल्ड्रन होम असतं किंवा महिलांसाठी कुठलं आश्रम असतात अशा ठिकाणी जर त्यांच्या ताब्यातील महिला किंवा कस्टडीमधील महिला ही त्यांच्यावरती अवलंबून आहे आणि अशा वेळेस तिकडचा सुपरिंटेंडेंट, तिकडचा जेलर किंवा पोलीस स्टेशनमधला कोणी अधिकारी त्याच्या कस्टडीमधील जी महिला आरोपी आहे हिच्यावरती जर बलात्कार करत असेल, बलात्कार केला असेल तर ह्या कलमाखाली 376 सी खाली हा गुन्हा दाखल करून त्या पोलीस अधिकाऱ्याला, त्या जेलरला, त्या हॉस्पिटलच्या त्या डॉक्टरला किंवा डीनला किंवा ज्या आश्रम जे असतं त्या आश्रमच्या जे हेडला किंवा क्रीच असतो किंवा क्रीच सांभाळणारे ज्या व्यक्ती हेड व्यक्ती असतात अशा व्यक्तींवरतं तात्काळ 376 सी खाली गुन्हा दाखल करता येतो आणि ह्या गुन्ह्याला त्यांच्या ताब्यातील म्हणजे जे हेल्पलेस असतात अशा व्यक्तीवरती हा अपराध केल्यामुळे कलम 376 सी खाली 5 ते 10 वर्षापर्यंत ही शिक्षा होऊ शकते, ती शिक्षा लाईफपर्यंत वाढू शकते. त्यामुळे हे फार गंभीर स्वरूपाचं आहे. आपण पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये जेलमध्ये किंवा पोलीस स्टेशनमध्ये किंवा संपूर्ण भारतामध्ये हरियाणा साईडला वगैरे आपण पाहिलं असेल, UPमध्ये पाहिलं असेल जेलमधील जी महिला कैदी असते अशा कैदीवरती तिकडचा पोलीस अधिकारी तिच्या त्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन तिच्यावरती बलात्कार करतात आणि त्यामुळे असे बरेचसे प्रकार होतात आणि बरेचसे प्रकार दाबले जातात. हे असे अथॉरिटीजमधले जे गुन्हे होतात असे बरेचसे गुन्हे दाबले जातात, हे असे कधी बाहेर येत नाही. पोलीस भीतीमुळे, जेलरच्या भीतीमुळे असे गुन्हे हे कधी कळवलं जात नाही, हे प्रकरण दाबून ह्या प्रकरण सूक्ष्ममोक्ष लावला जातो किंवा त्या महिलेचं काहीतरी बरं वाईट केलं जातं आणि तिला तशी धमकी दिली जाते, त्यामुळे ह्या महिला पुढे तक्रार करायला येत नाही. मागे आपल्याला माहीत असेल जेलमधील जी मंजुळा शेट्टी ही कैदी होती, तिची जेलमध्ये हत्या झाली होती, अशा वेळेस तिने मला त्याच्या त्या प्रकारामध्ये मला एवढी मला त्या जेलची माहिती मिळाली, तिकडचे लोक
पोलीस अधिकारी किंवा जेल अथॉरिटी अत्याचार करतील किंवा म्हणून बलात्कार झालेला असताना देखील सांगत नाही. त्यामुळे ही फार दयनीय अवस्था आहे. भारतामधील जेलमध्ये असे प्रकार सर्रास होत असतात. त्यामुळे जर तुमचे जेलमध्ये कोणी कैदी असेल किंवा हॉस्पिटलमध्ये तुम्ही तुमच्या कोणत्या महिला असतील किंवा पेशंट असेल असा जर अत्याचार झाला तर तुम्ही सामाजिक संघटनेचा आधार घेऊन समाजसेवकांचा आधार घेऊन किंवा तुमच्या ओळखीच्या कोणी वकील असेल सामाजिक कार्यकर्ते असेल त्यांचा आधार घेऊन तुम्ही पोलीस स्टेशनला तुम्ही तक्रार दाखल करा. स्टिंग ऑपरेशन करा किंवा जे इलेक्ट्रॉनिक माध्यमं आहेत किंवा जे काही सोर्स आहेत त्या माध्यमातून चित्रीकरण करून पुरावे जमा करून पोलीस स्टेशनला जमा करा. जेणेकरून असे जे अपराधी असतील जेलर किंवा पोलीस अथॉरिटी असतील यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई होऊन यांना कायद्याचा वचक बसेल आणि भविष्यामध्ये असे कोणते कृत्य होणार नाही. भारतामधील जे कायदे जे आहे भारतीय दंडविधान हे 1868 बनवलं होतं. इंग्रजांच्या काळामध्ये त्यांनी बनवलं होते. हे संपूर्ण कायदे कडक आहे. 100-150 वर्षापूर्वी इंग्रजांनी हे संपूर्ण कायदे बनवून ठेवले होते. पण लहान मुलांकरता असे कोणतेही कायदे नव्हते बनवले. तुम्ही पाहिलं असेल खेड्यात गावाला वगैरे लहान मुलांचे चाइल्ड मॅरेज व्हायचे किंवा लहान मुलांच्यावरती अत्याचार व्हायचे गावाला शेतांमध्ये मळ्यांमध्ये पण किंवा शहरामध्ये स्लम एरियामध्ये किंवा चांगल्या भागामध्ये किंवा चांगल्या सोसायटीमध्ये देखील घरातील जे शेजारचे घरातील किंवा कोणाही व्यक्तीकडून लहान मुलांवरती अत्याचार केले जातात किंवा होत व्हायचे. आपण हरियाणा वगैरे ह्या साईडला पाहिलं असेल घरामध्ये ताऊ जे म्हणायचे ते आपल्या घरातील लहान लहान मुलींना वगैरे रिस्पेक्टच्या नावाखाली किंवा प्रेशरखाली गैरप्रकार करायचे. पण भारतामध्ये कोणताही कायदा नसल्यामुळे अशा ह्या गुन्ह्यांना जरब बसवण्यासाठी किंवा वचक निर्माण करण्यासाठी कोणताही कायदा नव्हता. आणि म्हणून कुठेतरी अशाची ह्या कायद्याची आवश्यकता निर्माण झाली म्हणून 2012 केंद्र सरकारने हा पोक्सो म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम द सेक्शुअल ऑफेन्स ॲक्ट असा लहान मुलांचे लैंगिक छळापासून संरक्षण 2012 हा कायदा तयार करण्यात आलेला होता आणि तो लागू करण्यात आला होता. या कायद्यामध्ये लहान मुलगा म्हणजे तो स्त्री जातीचा असू किंवा पुरुष जातीचा असू जो 18 वर्षापेक्षा कमी आहे अशा मुलांचं लैंगिक अपराधापासून रक्षण करण्याकरता ह्या कायद्याची निर्मिती झाली. या कायद्यामध्ये जे मुलं लहान 18 वर्षापेक्षा कमी आहेत मुलगा किंवा मुलगी त्यांच्या शरीराला त्यांच्या लैंगिक पार्टला लैंगिक भागाला जो त्यांचा प्रायव्हेट पार्ट असतो अशा भागाला 18 वर्षावरील व्यक्ती ॲडल्ट व्यक्ती कोणीही असो घरातील किंवा घराच्या बाहेर जर त्यांनी असं कोणतेही लैंगिक स्पर्श केला किंवा त्याला लज्जा उत्पन्न होईल असा स्पर्श केला किंवा कुठल्याही लैंगिक वासनेपोटी त्यांनी जर त्यांच्यावरती कोणती गैरकृत्य केलं असेल तर ह्या कलमांखाली ह्या कायद्याखाली त्यांच्याविरुद्ध कलम 4, 8, 6, 12 खाली गुन्हा दाखल होऊन त्यांच्यावरती FIR दाखल करता येतो आणि कारवाई करता येते. अशा गुन्ह्यामध्ये तात्काळ अटक होते. लहान मुलांचं स्टेटमेंट मॅजिस्ट्रेटकडे रेकॉर्ड केलं जातं किंवा एखाद्या समाजसेवी संस्थेकडे ते रेकॉर्ड केलं जातं आणि लहान मुलांची जी साक्ष जी असते ही ग्राह्य धरली जाते. त्याला जास्त कोणतेही साक्ष पुरावे लागत नाही आणि त्यामुळे हे कायदे जास्त कडक झालेले आहे. जेव्हा असा गुन्हा दाखल होतो एखादा आरोपी पकडला जातो त्यावेळेस त्याला कोर्टातून लवकर जामीन देखील मिळत नाही. 6-6 ते जेलमध्ये सडतात. काही लोक 5-5 वर्ष जेलमध्ये सडतात आणि त्यांना जामीन होत नाही. पण हे जे हा कायदा एवढं कडक करायचं कारण असं आहे की समाजामध्ये एक वचक निर्माण व्हावा की लहान मुलांच्या बाबतीत सुरक्षा करायची ही जबाबदारी आपली आहे. आपण त्यांच्यावरती कोणतेही गुन्हे करू नये. त्यांचं रक्षण काय केलं पाहिजे. त्यांच्यावर कोणी अत्याचार करू नये म्हणून हे कायदे कडक केलेले आहे. त्यामुळे हा जो पोक्सो ॲक्ट आहे जसं हा ॲक्ट लागू करून मुलांचं रक्षण केलं गेलं आहे आणि हा कायदा कडक झाला आहे. आता ही झाली संपूर्ण कायद्याची बाजू. बलात्कारची प्रकरणं पोक्सो हे जे कायदे आहेत आपण कायदे जे अपराध्यांच्या विरुद्ध गुन्हेगारांच्या विरुद्ध आपण कडक केलेले आहेत. पण सरकार किंवा शासन प्रशासन हे गुन्हे होऊ नये याच्यासाठी अवेअरनेस किंवा असे कोणतेही उपाययोजना करत नाही की जेणेकरून असे गुन्हेच होऊ नये की ज्याच्यासाठी कोणतेही कायदे करायला लागावेत. तर त्यासाठी उपाययोजना अशी आहे मला असं वाटतं जसं आपण तुम्ही बघितलं असेल शाळेमध्ये वगैरे लहान मुलांना मुलींना सांगतात की हा प्रायव्हेट पार्ट आहे प्रायव्हेट पार्टला इतर व्यक्तीला टच करू देऊ नये. हे तुम्ही त्यांना डिफेन्सिव्ह सांगतात डिफेन्सिव्ह मुलींना. तर तुम्ही पाहिलं असेल मुलांना सांगत नाही असं. मुलांना सांगायला पाहिजे लहान मुलांना सांगायला पाहिजे आपल्या घरातून सांगायला पाहिजे की ती जी मुलगी आहे तिचं रक्षण करायला पाहिजे. तिला कुणीही टच करायचं नाही की असं जर केलं तर तुला जेलमध्ये जावं लागेल तुला त्रास होईल किंवा एखादी तुझ्यावर केस होईल असं हे शिक्षण आपण घरातून द्यायला पाहिजे. आपण लहान मुलांना सांगतो हा प्रायव्हेट पार्ट आहे आपल्या छातीला हात लावू नये पर्टिक्युलर ठिकाणी हात लावू नये इतर कुणी हात लावू नये असे आपण जे शिक्षण देतात तर आपण हे सांगितलं पाहिजे आपण इतरांना देखील हात लावू नये. हा हे जे आहे अवेअरनेस किंवा ह्या प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे ह्या प्रिव्हेंटिव्ह मेजर सरकार करताना कुठेच दिसत नाही.
त्यामुळे आपण ह्याचा आढावा घेऊन याचा अभ्यास करून कसं काय हे सगळे गुन्हे रोखता येतील, कसे थांबवता येतील या दृष्टीने आपण अभ्यास करून एक तज्ज्ञ समिती नेमून अवेअरनेस कसं आपल्याला निर्माण करता येईल आणि जसं देशामध्ये निर्भया कांड जसं आज हैदराबादमध्ये जे झालेलं आहे डॉक्टर रेड्डीचं किंवा उन्नावमध्ये झालेलं आहे असे कोणतेही गुन्हे किंवा प्रकार भारतामध्ये होऊ नये आणि संपूर्ण महिला वर्ग लहान मुलं ही सुरक्षित राहतील या दृष्टीने एक वाटचाल करण्याच्या दृष्टीने आपण हे संपूर्ण अवेअरनेस निर्माण करायला पाहिजे आणि त्यामुळे सरकार कुठेतरी कमी पडतं असं माझं वैयक्तिक मत आहे।